दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही आमदार बच्चू कडू यांनी दिली. विविध कार्यक्रमानिमित्त अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू हे बुधवारी सोलापुरात आले असता शासकीय विश्रामगृहित त्यांनी विविध प्रश्नांवर संवाद साधला. दिव्यांगाच्या दारी अभियान याचा उद्देश स्पष्ट करताना दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दिव्यांग बांधवांबद्दल प्रशासनाच्या मानसिकतेवर बोट ठेवून अधिकाऱ्यांमधील सेवाभाव हा संपत चालल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. महिला आरक्षण विधेयकासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की आजही 75-80% महिला प्रतिनिधींचे पतिराजच कारभार चालवतात. नुसता कायदा करून चालणार नाही तर रूढी परंपरा मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे. आज कायदा कोण पाळतो असा सवाल करत कायदा हा राजकीय लोकांचा गुलाम बनतोय, तो राजकीय लोकांच्या हातातील बाहुला बनता कामा नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. मला असं वाटतं का कायदा आणि एकंदरीत व्यवस्था ही फार फरक असतं. लक्षात घ्या, आपल्या देशाची संस्कृती एकंदरीत कायद्याला अनुसरून नाही आहे. एकतर गुलामीत राहणारी महिला अजूनही धर्माच्या संकटातून जातीच्या संकटातून बाहेर येत नाही. तिच्या रूढी परंपरा निसर्गानं दिलेल्या काही व्यवस्था ह्या सगळ्या जर पाहिल्या तर आजही 75% सरपंच आणि 75% आमदार खासदार महिला अजूनही क्रियाशील झालेले दिसत नाही. त्यांचे पतिदेवच काम करते आणि म्हणून पहिले त्याला काय आहे का हा देश मोठा त्या बाबतीत एका अर्थानं अडचणीत आलेला आहे. काही इथं कायद्यापेक्षा धर्माचा पगडा खूप जास्त आहे, जातीचे पगडे खूप जास्त. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यासह दत्ता मस्के पाटील, अजित कुलकर्णी, जमीर शेख, खालिद मनियार आदींची उपस्थिती होती.